अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, आपले खूप खूप स्वागत आहे. आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून. मागील अध्यायात आपण दत्तगुरूंच्या जन्माची कथा पाहिली. आता आपण पाहणार आहोत गुरुचरित्राचा अध्याय नंबर 5, श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म. अध्याय 5, श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले आहेत, कर्मभ्रष्ट झाले. तेव्हा श्री गुरु दत्तात्रयांनी लोककल्याणार्थ अवतार घेतले. पिठापूर येथे अपराज नावाचा अपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होती. ती विष्णुदत्तांची भावभक्तीने आराधना करायची. एकदा अमावशेस अपाराजाच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते. तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथिरूपाने तिच्या द्वारी आले. सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली. ही तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रयाने तिला 3 मुखे आणि 6 हात या मूळ दत्तस्वरूपात दर्शन दिले आणि इच्छितवत मागण्यास सांगितले. सुमतीने श्रीगुरूंची स्तुती केली व म्हणाली, गुरुदेव, आपण मला अतिथी रूपात माते अशी हाक मारली ते वचन खरे हो. मला अनेक अपत्ये झाली, ती जन्मताच मेली. जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगद्वंत, देवांसारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी माझी इच्छा आहे. ती तुम्ही पूर्ण करा. दत्तगुरु म्हणाले, माते, तुला अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महातपस्वी असेल. तो तुझ्या कुळाचा उद्धार करील. त्याची मोठी कीर्ती होईल. मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल. त्याचा शब्द मोडलात तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही. सुमतीला वरदान देऊन दत्तात्रय अदृश्य झाले हे वृत्त तिने पतीला सांगितले. तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटले. तो सुमतीला म्हणाला, दत्तात्रयाने तुला माती अशी हाक मारली, त्याअर्थी तेच पुत्ररूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील. आपले भाग्य आज फळास आले. त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मानवत नव्हता. सुमतीच्या मनात थोडी रुकरुक होती. ती पतीला म्हणाली, नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवणापूर्वीच भिक्षा घातली, यात माझे काही चुकले का? अपराज म्हणाला, अगो, तू योग्य तेच केलेस. साक्षात दत्तप्रभूंनी आज आपल्या घरी भिक्षा मागितली. त्यांनी तुला दर्शन दिले, वरदान दिले. आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले. आता ते स्वर्गलोकी जातील. त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाली. तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. ब्राह्मणाने त्याचे जातक वर्तवले. हा पुत्र तपस्वी होईल, विश्वाला मार्गदर्शन करेल, याची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल. हे ऐकून अपराज व सुमतीला धन्य वाटले. त्यांनी पुत्राचे नाव श्रीपाद ठेवले. श्रीपाद 7 वर्षाचा झाल्यावर पित्याने त्याची मुंज केली. मौंजीबंधन होताच तो 4 वेद घडाघड म्हणू लागला. त्याने मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनशास्त्रेही तत्काळ प्रकट केली. लोकांसाठी त्याला अवतारी महात्म्य म्हणू लागले. त्याने आचार, विचार, कर्म, प्रायचित्य, वेदांचा अर्थ, वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रकट केले. श्रीपाद 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या मातापित्यांनी त्याला विवाहाबद्दल विचारले. तो म्हणाला, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी हीच माझी पत्नी. म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे. ते ऐकून अपराज व सुमतीला वाईट वाटले. दत्तात्रयांचे वचन आठवून त्यांनी त्याला विरोध केला नाही. ती दोघे म्हणाली, बाळा, तू आमची म्हातारपणीची काठी आहेस. तूच निघून गेलास तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे? तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती. आता आम्ही काय करायचे? श्रीपादाने त्या दोघांचे सांत्वन केले. तो म्हणाला, आई, बाबा, एवढेच ना, मी आताच तुमचे दुःख घालवतो. मग त्याने आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य, ते दोघेही अव्यंग, सुंदर, सुदृढ झाले. त्याने श्रीपादांची कृतज्ञतेने पाय धरले. श्रीपाद म्हणाला, तुम्ही मातापित्यांची सेवा कराल तर इहलोकी पुत्रपौत्रिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. ते सर्व पाहून अपराज व सुमतीला आनंदाश्रू आवरत नव्हते. श्रीपादाने त्यांना आश्वासन दिले, हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी, प्रतिष्ठाप्राप्त होतील. मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे. अनुज्ञा असा मातापित्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाला.
तो गुप्त रूपाने काशीस आला। तेथून बद्रिकाश्रमास गेला। तेथे नारायणाची भेट घेतली। त्याला मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले। मग तो तीर्थयात्रा करीत गोकर्ण क्षेत्रे आला। अशा प्रकारे येथे श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकथा आपण पाहिली। आता पुढील भागात आपण उर्वरित कथा पाहणार आहोत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।